नवीमुंबई के दिवाले गांव में अब मछुआरों को सुसज्जित मछली मार्केट उपलब्ध होने वाला है। बीजेपी एमएलए मंदाताई मात्रे ने इसके लिए 2 करोड़ की विधायक निधि प्रदान की है, जिसके जरिए इस मार्केट में 70 गाले बनाए जाएंगे। आज मंदा मात्रे ने मछुआरों की मौजूदगी में इस मार्केट का भूमि पूजन किया, जिसके बाद इसके निर्माण की शुरुआत हो गई। देखिए रिपोर्ट। नवीमुंबई के दिवाले गांव के मछुआरों का सुसज्जित फिश मार्केट का सपना पूरा होने वाला है। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने इसके लिए 2 करोड़ 40 लाख की निधि उपलब्ध कराई है, जिसके जरिए यहां सुसज्जित मछली मार्केट तैयार होने वाला है। आज इसका शिलान्यास करते हुए विधायक मंदाताई मात्रे ने कहा कि कई वर्षों से जमीनी विवाद के कारण फिश मार्केट का विकास रुका हुआ था, जो अब पूरा होगा। मछुआरों को संबोधित करते हुए मंदाताई मात्रे ने विश्वास जताया कि इससे जहां फिश मार्केट गंदगी से मुक्त होगा, वहीं प्लेटफॉर्म और सुविधायुक्त मार्केट बनने से मछली व्यवसाय को आगे बढ़ाने में मदद मिलेगी। उन्होंने यहां पर्याप्त स्वच्छता के लिए मनपा अधिकारियों से ज़्यादा ध्यान देने का भी आह्वान किया। प्रयत्न असा आहे, महानगरपालिकेतून पण प्रयत्न झाले, इथल्या स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांनी सुद्धा प्रयत्न केले, मी तर करतच होतो, पण ही फॉरेस्टची जागा असल्यामुळे आपल्याला परवानगी मिळत नव्हती गेली 2 वर्ष। शेवटी हायकोर्टामध्ये प्रकरण गेलं आणि तिथून आपल्याला सगळ्या राज्य शासनाकडनं मान्यता मिळाली। कधी मला इतकं मी काम केलं नवंबईमध्ये, पण मला कधी हायकोर्टाची पायरी चढावी लागली नव्हती। पण हे फिश मार्केटसाठी जवळजवळ फारच तक्रारी एम तेम जात होत्या, पण आज बरं झालं। जे फिश मार्केट आपण बघता रोडवर जे आहे, त्याचं तुम्ही सगळं पडलेलं आहे, कोसळलेलं आहे, पावसामध्ये कुठलाही अपघात होण्याची शक्यता, आणि इथलं जे एकपिरा महिला मंडळ आहे ते सातत्याने माझ्या पाठीमागे लागलं होतं की ताबडतोब आम्हाला करून द्या। मी जवळजवळ 25 कोटी रुपये आमदार निधी आणि भारती कोळीने पालिकेतून 40 लाख रुपये मिळवलेले आहेत। दोन्ही फंड मिळून आम्ही चांगलं सुविधाने बनवलेलं असं हे सभागृह मच्छी मार्केट फिश मार्केट यांना बनवून देणार आहोत, आणि त्यामुळे ह्या महिलांची व्यवस्था होणार आहे व्यवस्थित, त्यांना बसायला चांगले गाळे वगैरे देणं, त्याच्याखाली ते त्यांच्या फीज बर्फ वगैरे असं ठेवू शकतात। जवळजवळ 70 गाळे इथे बनवले जाणार आहेत, आणि या 70 गाळामध्ये जवळजवळ या सगळ्या मच्छीवालींचा समाविष्ट होऊन जाईल असं मला सांगावं वाटतं। आणि एक चांगलं काम माझ्या हातून घडतंय दिवाळा गावात पुन्हा एकदा, त्याचा मला आनंद आहे, आणि त्यासाठी मी दिवाळा गावासाठी इतकी मेहनत घेत आहे। पण मला कुठेतरी असं वाटतं की स्वच्छता अभियानमध्ये पालिकेने नक्कीच इथे काही लक्ष दिलेलं दिसत नाही। मी आयुक्तांशी सोमवारी बोलून आपणही पत्र द्या आणि इथं सगळं स्वच्छता अभियान सुरू करा असं मला सांगावं वाटतं, आणि एक चांगला उपक्रम या महिलांसाठी निर्माण करून घेत आहोत आम्ही। वहीं दिवाले गांव के मछुआरों और स्थानीय लोक प्रतिनिधियों ने मछली मार्केट के विकास और मछुआरों के उत्थान के लिए प्रयत्नशील मंदाताई मात्रे द्वारा 2 करोड़ की निधि उपलब्ध कराने पर आभार जताया। स्थानीय लोक प्रतिनिधि भारती कोली ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। 2000 पासून आपण या मच्छी मार्केटची मागणी केलेली होती, पण काही शासकीय म्हणजे राज्य शासनाच्या परवानगी आहे, महानगरपालिकेला घेता आल्या नाही काही, त्यासाठी अतिशय प्रयत्न केले ते मंदाताईंनी, त्यांच्या सहकार्यांनी खूप अत्यंत प्रयत्न करून सर्व केंद्र शासनाकडनं काही कुठल्या परवानग्या बाकी असतील त्या घेऊन घेतल्या, आणि अनेक अडचणींना मात करून हे मच्छी मार्केट आज होत आहे। त्याच्यात मंदाताईंपेक्षा मलाही आनंद होत आहे की माझ्या दिवाळा प्रभाग क्रमांक 105 मध्ये मच्छी मार्केट सुसज्ज मच्छी मार्केट होत आहे, त्याबद्दल मी माझ्या सर्व
महिला भगिनींच्या वतीने तसेच सर्व दिवाळेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मंदिरांचे खूप खूप आभार मानतो. आजूबाजूचा परिसर बघितला तर खूप घाणेरडं असं वातावरण तिथं दिसत आहे. पालिकेकडनं कदाचित थोडीशी कमी होत असेल तर आता ताई तर आयुक्त साहेबांशी बोलणार आहेत तसे त्याप्रमाणे मीही पत्र देते आयुक्त साहेबांना बरोबर आणि ही स्वच्छता करून घेण्याची जबाबदारी घेते. ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.